महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन देखील तस्करी करणाऱ्यांवर कारवाई का नाही? महसूल नेमके गप्प का बसले? एके वेळी गंगेचे पाणी अमृत समजले जायचे. या ठिकाणी पापी आपले पाप धुण्यासाठी आवर्जून उपस्थित दर्शवत होते. या पवित्र जलाशयातून पापी कृत्य अवलंबत वाऊ तस्करीचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू करून गोदाघाट वाऊ तस्करीचा अड्डा बनवल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. गोदाघाटच्या पवित्र ठिकाणी वाऊ तस्करीचा उच्चांड मांडला. त्या गोदाघाटची रक्षणाची जबाबदारी ज्या महसूल प्रशासनाच्या अखेरीच्या मंडळ अधिकारी तलाटीवर असून वर कमाईच्या नादानं वाऊ तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून संशोधनिक शोधा अंती या वाळू तस्करीच्या व्यावसायिक धंद्याला शासन प्रणालीतील प्रशासकीय साखळी कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र समोर येत असून तलवाडापासून बीडच्या मुख्यालयापर्यंत अवैध धंद्यावाल्यांची साखळी असल्याचे दिसून आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या वाळू माफियांना तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी सुरेश गांधले, बीड.